मला वाटतं पूजा खेडकरची ज्या पद्धतीने वागणूक समोर येते ते नवे अधिकारी असून त्यांनी असे वागणे बरोबर नाही. त्यांचेच नाही तर घरच्यांचेही कारनामे समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय वारस जास्त असतील तर मस्ती करणाऱ्या अधिकाऱ्याची मस्ती जिरवली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. वर जे अतिक्रमण आहे त्याच्याविषयी सर्वोच्च हायकोर्टाने सुस्पष्टपणे सरकारला निर्देश दिलेले आहेत. निर्देश दिले असताना मागच्या वर्षी काहीतरी सरकारने तुटपुंज नुसतं अतिक्रमण काढतो असं नाटक केलं आणि त्याचा फार मोठा गवगव केला होता. प्रत्यक्ष अतिक्रमण विशाळगडावरचं जसंच्या तसंच आहे. असं असताना संभाजीराजांनी याच्याविषयी भूमिका घेतलेली आहे. वाटतं ऐतिहासिक जे किल्ले असतील वास्तू असतील त्याची जपणूक झाली पाहिजे. जसं मी वेरूळविषयी बोलतो आहे तसंच विशाळगडाविषयी बोलेल. विशाळगड एक इतिहास आहे या महाराष्ट्रामध्ये. छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये विशाळगडाची भूमिका वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. पावनखिंड आणि विशाळगड आणि म्हणून या विशाळगडावरचे अतिक्रमण जे असेल ते सरकारने काढली पाहिजे ही भूमिका आमचीसुद्धा आहे. पण संभाजीराजांनी भूमिका घेतली त्यांच्यावर गुन्हा दाखल. आता तेच आहे ना, जे योग्य भूमिका घेतात त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. प्रत्यक्षात संभाजीराजावर गुन्हा या राज्यामध्ये दाखल होतो. संभाजीराजांची भूमिका काय की विशाळगडवरचं अतिक्रमण काढा. हायकोर्टाने आदेश दिलेला, सरकारने सुद्धा त्याच्याविषयी कारवाई सुरू केलेली, हीच मागणी पूर्ण करा अशा प्रकारची संभाजीराजांची मागणी असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं, मला वाटतं राज्य सरकार मग विशाळगडावरच्या अतिक्रमणाला संरक्षण देतं का, हाच माझा प्रश्न आहे.